ओके सो जेव्हा हे स्थळ आलं ना तेव्हा नाव काय याचं हळूहळू आम्ही प्रेमात पडलो, हळूहळू एकमेकांना जाणून घ्यायला लागलो. मग मला लग्न नाही करायचं, थांबा जरा, मला स्थळ आलं त्याचं. मला वाटतं पास्ट शेअर करण्यापेक्षा 1 2 3 पूजूला तिचा ड्रीम बॉय मिळाला आहे. ओके रे, आणि कंग्रॅच्युलेशन्स, आता ऑफिशियली म्हणतीये. सहा महिन्यांपूर्वी ती गोष्ट तू इथेच मला सांगितली होती, ती अशी घट्ट असं दाबून ठेवलं होतं स्वतःला की नाही नाही सांगायची, नाही सांगायची. नाही, शोनाला सांगितलं होतं की असं काहीतरी घडतंय, कोणीतरी आहे आयुष्यात आणि गोष्टी फिक्स हो नाही हो नाही ह्याच्यावर चालल्यात. बट तुला माहिती का, म्हणजे जे फॅन्स होते त्यांच्यासाठी हे खूप मोठं सरप्राईज होतं की पूजा अरेंज मॅरेज होतोय पूजाचं. ऍक्च्युली ग, पण मी अरेंज नाही म्हणणार. सी, आम्ही भेटलो अरेंज मॅरेज सेटअपमध्ये, ॲब्सोल्युटली, म्हणजे तसेच भेटलो. मला स्थळ आलं त्याचं आणि आम्ही फोनवर आधी बोललो आणि जसं टिपिकल अरेंज मॅरेजमध्ये होतं तसंच आईबाबांनी स्थळ आणलं होतं आणि आपली कॉफी आलेली आहे. थँक्यू. रोहित, किती हवी? गिव मी. किती हवी? नाही, मी अशीच पिणार. ठीक आहे, नीडेड. सो हा, तसंच टिपिकल अरेंज मॅरेजमध्ये होतं तसं स्थळ आलं. बट त्याच्यानंतर आम्ही भरपूर वेळ घेतला, म्हणजे जवळपास 1.5 वर्ष आम्ही एकमेकांसोबत बोलत होतो. 1.5 ते ऑलमोस्ट आता 2 वर्ष होतील. सो हळूहळू आम्ही प्रेमात पडलो, हळूहळू एकमेकांना जाणून घ्यायला लागलो. मग आम्ही एकत्र, यु नो, फॅमिली ट्रिपला सुद्धा गेलो होतो. वाव. आणि सो इट्स नॉट अ अरेंज मॅरेज ना, फोटो सेशन जे काही केलेलं आहे मॅडमने, म्हणजे मी तुला सांगते की त्या फोटो सेशनमुळे कित्येक जणांनी ठरवलं होतं की यार असलं काहीतरी आयुष्यामध्ये हवं होतं, असं मी माझ्या अर्थातच बुडबीला रिव्हील केलं असतं. काय स्ट्रॅटजी होती? नाही नाही, पण ते फोटोशूट पण आम्ही जे केलं होतं ते सिद्धेशचा जो लहान भाऊ आहे आशिष आणि त्याची बायको डायना, ओके, त्यांनी काढलेले फोटोज येथे. सो सिद्धेशकडे त्याचा स्वतःचा कॅमेरा आहे. आम्ही फक्त तो कॅमेरा घेऊन एका बीचवर गेलो होतो आणि मी डायनाला सांगत होते, डायना इफ इथून क्लिक कर, हा अँगल चांगला आहे. आणि मी आणि सिद्धेश पोज देत होतो, मी सिद्धेशला सांगत होते आपण असं उभं राहूया आणि आशिष आणि डायनाने ते फोटो क्लिक केलेत. सो प्रोफेशनल फोटोग्राफर कडून फोटोशूट केलेले ते नाही आहे. पण मला एक सांग की आपण लग्न करायचं हा निर्णय केव्हा घेतला, की आता सेटल व्हायचं? कारण की करिअरमध्ये तर तू खूप उत्तमपणे सेटल झालेली आहेस, पण लग्नासाठीचा निर्णय घेणं? मला नेहमीच लग्न करायचं होतं शोना, म्हणजे माझं असं कधीच, हा, मध्ये एक फेज आली होती की गरजेचं आहे का लग्न, बिकॉज आजूबाजूला जे माझे मित्रमंडळी आहेत किंवा आत्ता जेनझीचं एक वातावरण आहे आणि आपल्याला असं वाटतं की तुम्ही जर इंडिपेंडेंट आहात आणि तुम्ही पैसे कमवताय तर गरज नाही तुम्हाला कोणाशी, जर कोणी आयुष्यात आलं तर ठीक आहे. सो हे विचार माझी एक ती फेज होती की नाही आता लग्न नाही करायचं आणि मी तसं आईवडिलांना सांगितलंही होतं. पण योग्य व्यक्ती म्हणतात अशी आयुष्यात येते, ते सगळं निघून जातं आणि जे नशिबात लिहिले, जो नशिबात आहे तो बरोबर आपल्याला भेटतो. सेम झालं माझ्या बरोबर. मला सांग किती जणांचे फोटोज आधी पाहिले होते की नाही नाही, आणि सिद्धेशच्या फोटोवरती थांबलेच, विचार केला की नाही हाच तो आहे, काय होत? थांबले थांबले. ओके, सो जेव्हा स्थळ आलं ना तेव्हा रुची आणि आई त्यांनी पाहिलं होतं पहिला फोटो आणि त्यांचं चाललं होतं की दिदीला दाखवायचा का. रुची म्हणाली तिला दाखव, तिला आवडेल हा. आणि तेव्हा ती फेज होती माझी की मला लग्न नाही करायचं, की थांबा जरा करिअर आणि हे सगळं. आणि त्या दोघी घाबरत घाबरत, दिदी एक स्थळ आलंय आणि तू फोटो बघ, म्हणजे बघ असं काही हे नाही, फोटो बघ तू. म्हणजे रुची मला का नाही, आता मला जायचंय, शूट आहे माझं, फोटो बघ ना तू, असं करत आईने फोटो दाखवला मला मोबाईलमध्ये असा त्याचा. आणि मी तसा फोटो पाहिला आणि मी लिटरली थांबले ग, जी घाई झाली होती निघाय मी अशी थांबले आणि असं की नाव काय याचं, छोटीशी विचारपूस केली मी तिथे आणि मग ते जे काय सुरू झालं तिथे. मला सांगता दोघींनी तर खुशी मिळली, आरंभी उड्या मारल्या होत्या. कारण नेक्स्ट डे नाही, त्या रात्री मी त्याला टेक्स्ट केला होता, हा त्याच रात्री, आणि नेक्स्ट डे मी त्याच्याशी फोनवर बोलले होते, मीच फोन केला. सो कसं वाटलं तुला त्याच्याशी जेव्हा पहिल्यांदा फोनवरती बोलली? आणि परत दोन डिफरंट, म्हणजे वेगळे प्रोफेशन आहेत, राईट? आपल्या प्रोफेशनमध्ये तो नाहीये आणि त्याच्याशी बोलताना तुला मला वाटतं कुठेतरी एक ही फिलिंग पण छान असते की यार एका वेगळ्या प्रोफेशनमधल्या माणसासोबत आपलं नातं जुळतंय का? टेन्शन? आय डोंट नो, मला सी मला टेन्शन नव्हतं, पण एक काहीतरी युनिव्हर्सल फोर्स होता जेव्हा, म्हणजे ते मला वाईट नाही वाटलं त्यावेळेस, की मला चुकीचं नाही वाटलं की मी का फोन करू, किंवा चल नुसतं फोन करते बोलते आणि ठेवते, असं नाही वाटलं मला. मी सहज फोन केला, मी खरंच सांगते मी कधीच फोन केला नाही. यापूर्वी मला काही स्थळं आली होती,
एक स्थळ आलेलं लॉकडाऊन मध्ये आणि माझ्या वडिलांना खूप स्ट्रॉंगली वाटत होतं की ते व्हावं. मी नाही केला फोन, मी माझ्या वडिलांचं ऐकलं नाही फॉर द फर्स्ट टाइम. पण सिद्धेशच्या बाबतीत मला कोणीही बोललं नाही की फोन कर किंवा एकदा बोलून घे. मी नेक्स्ट डे फोन केला होता, कसं आहे काय सो किती वेळ कॉन्व्हर्सेशन चाललं. नाही, फार थोड्या गोष्टीसाठी, ऑफिसमध्ये होता आणि फॉर्मलच होतं थोडंफार ते. बट देन ही स्टार्टेड टेक्स्टिंग अँड कॉलिंग मी बॅक, मग आमचं बोलणं सुरू झालं होतं. सर लाईफ जरा वेगळ्या पद्धतीने टर्न होती आता, राईट? आय स्वेअर यार, यार म्हणजे कालपर्यंत आता आई बाबांचं इतकी दिसतं की पूजू आपली आता ही दुसऱ्यांच्या घरची होणार आहे. ती जी फिलिंग असते ना, जसं मुलीचं लग्न ठरतं ना तसं आई बाबांच्या मनात सुरू होतं की माझं लेकरू ना. नाही असं काही नाही ना, ते खूप खुश आहेत. त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं एक तयारी सुरू झाली आहे. त्यांचं असं काही नाही की माझं बाळ अजिबातही त्यांना व्हावं असं वाटत होतं, राईट पूजू? बिकॉज ज्या फेज मधून तू बाहेर पडत होतीस, तुला झालेला त्रास ते बघत होते, तर डेफिनेटली त्यांच्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे. खूप मोठा आहे. आणि इतकं सगळं होऊन पण मी म्हणाले ना की मी एक 1.5-2 वर्ष घेतली सिद्धेश बरोबर, त्या 2 वर्षात मला एकदाही माझ्या आईबाबांनी फोर्स केला नाही की नाही तू कर मुलगा चांगला, आता का बघतेस तू, हे काय विचार करतेस. मला जे जे विचार वाटायचे सिद्धेश बद्दल किंवा रिलेशनशिप बद्दल मी नेहमी आईबाबांशी शेअर करायचे की पप्पा मला असं होत आहे, आई मला असं होत आहे, माझीच चूक आहे. पण त्यांनी मला कधीच नाही फोर्स केला की बाजूला ठेव सगळं, सोड ना आता किती, नाही. ते म्हणाले वेळ घे, बिकॉज त्यांना विश्वास आहे माझ्यावर की मी योग्य निर्णयच घेणार. बट आय थिंक मोर देन मी, त्यांना सिद्धेशवर जास्त विश्वास होता की ही विल टेक केअर ऑफ इट, ही विल टेक केअर ऑफ आवर डॉटर. आता तर पिक्चर सुरू झालाय. तुला माहिती जेव्हा तू फोटो रिव्हील नव्हता केला तेव्हा खूप जणांचं हे म्हणणं होतं की अरे हा भूषण वाटतोय, हा वैभव वाटतोय, अरे हा आदिनाथ वाटतोय. बट आय एम नॉट सरप्राईज. ती मला माहित होतं मी पाठमोरा फोटो टाकल्यावर हे असं काही होणार आहे, तीन ऑप्शन्स येतील असं वाटतं. पहिले 2 ऑप्शन्स तर मला कन्फर्म होते, मला आदिनाथचं माहित नव्हतं. मला वाटतं तो साईड चेहऱ्याने लोकांना आदिनाथ का वाटला आय डोंट नो. पहिली 2 नावं मला कन्फर्म होती की ही 2 नावं ते गेस करणारच, म्हणजे आता इतक्या वर्षात त्यांना दुसरं कोणीच नाही सापडलं, फक्त या 2 नावांबरोबर माझं होत होतं. पण आदिनाथ ऑप्शनच नाही आहे ना, गेस करत होते तो साईड फेसने आदिनाथ वाटला असेल लोकांना. पण माझं आम्ही विचारपूर्वक हा निर्णय घेतला होता की आम्ही मी तर आधी पाठमोरेच फोटो टाकणार, बिकॉज कोणालाच माहीत नव्हतं माझ्या पर्सनल लाईफमध्ये काय चाललंय. मी 1.5-2 वर्ष सिद्धेशशी बोलते हे कुठेच कोणाला माहीत नव्हतं. तर डायरेक्ट फोटो टाकणं आणि गेटिंग एंगेज समवेअर मला समहाव मला असं वाटत होतं की नाही थोडं सांभाळून करावं, बिकॉज सिद्धेशला सवय नाही आहे ना. आय हॅव टू प्रोटेक्ट हिम, आय हॅव टू आपलं हे जे काही लाईमलाईट आहे आणि सगळ्या गोष्टी त्याला सवय नाही आहे, हळूहळू त्याला कम्फर्टेबल करावं. पण मला एक सांग की जेव्हा आपण रिलेशनशिप सुरू करत असतो, कोणत्याही नव्या नात्यात आपण असतो, तेव्हा त्या नव्या नात्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर राहण्यासाठी, कुठली मिसअंडरस्टँडिंग न होण्यासाठी आपला पास्ट हा शेअर करायला पाहिजे का, तुला काय वाटतं आणि तू केला आहे का? मला वाटतं पास्ट शेअर करण्यापेक्षा तो विश्वास एकतर एकमेकांवर असावा, आणि जर तो विश्वास तितकाच घट्ट आणि पक्का असेल तर पास्ट शेअर करावा. कारण एक महत्त्वाचा निर्णय घेताना ना आपण पास्ट मागे ठेवून तो निर्णय घेऊन किंवा एक नवीन आयुष्य सुरू करायचं असतं. बिकॉज यू नेव्हर नो तुमचा पास्ट कधी कसा तुमच्या परत येईल किंवा काय होईल सांगता येत नाही. सो माझ्या पण घरी असं होतं की जे काही आहे ते बोलून घे. पण सिद्धेश कधीच इंटरेस्टेड नव्हता, त्याला जाणूनही घ्यायचं नव्हतं. तो मला म्हणाला की मला तू हवी आहेस, ह्याच्या पुढचं आयुष्य मला तुझ्यासोबत घालवायचं आहे, मला काहीही ऐकायचं नाही आहे, सांगूही नको. आणि मी प्रयत्न केला बऱ्याचदा त्याला सांगण्याचा किंवा विषय निघायचा की कसं काय, मी इतके माझे मूड स्विंग्स का होत आहेत, मी इतकी का रिलेशनशिपच्या बाबतीत डिफिकल्ट आहे. आणि मी त्याला असं उत्तर द्यायला जायचं की सिद्धेश तुला माहितीये का असं का होत आहे, तर त्याचं असं म्हणलं तुम्हाला नको सांगू. हाऊ क्यूट, आय नो हाऊ टू टेक केअर ऑफ दिस बट डोंट टेल मी. सो इम्पॉर्टंट आहे पास्ट सांगणं. आणि जर समोरचा तुमच्यावर भरपूर प्रेम करत असेल, तुमच्या पास्टपेक्षाही जास्त प्रेम करत असेल, तर मग इट्स ओके, नका सांगू. प्रेम भरपूर असलं पाहिजे. नाही, बऱ्याचदा काय होतं की रिलेशनशिपमध्ये आपण जेव्हा येतो ना, तर तेव्हा पास्ट आपण सांगितला तर कुठेतरी ती समोरची व्यक्ती इन्सिक्युअर होऊ शकते याची भीती पण वाटते आपल्याला. नाही, माझं काय म्हणणं होतं, मग मी नेहमी सिद्धेशला म्हटलं की मला माझा पास्ट सांगायचं आहे जे काही घडलं ते. कारण मला बघायचं होतं की तो इन्सिक्युअर होतोय की नाही. जर तो माणूस इन्सिक्युअर झाला तर त्याचं प्रेम नाही आहे तुमच्यावर किंवा ट्रस्ट नाही आहे. तेव्हा तुम्ही त्या माणसाला तेव्हाच ओळखू शकता जेव्हा जे काही असेल ना तो माणूस तुमच्यावर प्रेम करतो, तो तुमच्यावर विश्वास ठेवतो.
हे तेव्हा कळतं. आणि म्हणून मला पहिल्यापासून सिद्धेशला सांगायचं होतं सगळं. क्या बात आहे. मला पूजू तू आठवतीयस सिनेमा एक्झॅक्टली आठवत नाही. रिंगा रिंगा मध्ये होतेस. नाही क्षणवार विश्रांती सॉरी ही माझी मैत्रीण आय नो इतक्या वर्षांची पण रिंगा रिंगा मध्ये होते मी. क्षणभर विश्रांती तिचा पहिला सिनेमा बरोबर. आणि तेव्हा आली होती पहिली भेट होती. त्याच्यानंतर आपण सतरंगी रेला करेक्ट आता बरोबर. तर तिथून आतापर्यंत जेव्हा मी बघतीय तर मी पूजाला खूप ग्रो होताना पाहिलंय. म्हणजे तिच्या आपण म्हणूयात की थिंकिंग वाईज तिच्या दिसण्याच्या बाबतीत तिच्या डिसिजन्स घेण्याच्या बाबतीत डे बाय डे तिची जी मॅच्युरिटी आहे ती म्हणजे वाढतच चाललेली आहे. खूप छान वाटतंय पूजू. सो तू काय सांगशील मागे वळून बघताना क्षणभर विश्रांती आज आपण घेतली इथे तर कशी आहे लाईफ. अरे यार कशी आहे लाईफ. अशी कशी आहे लाईफ म्हटलं हाय कसं. ओके पूजूडी सो कसं वाटतं. खूपच मॅच्युअर झालात मॅडम तुम्ही. म्हणजे फारच ग्रो केलेला आहे. मी नेहमीच मॅच्युअर होते. ओके खूप मॅच्युअर झाले असं काही नव्हतं. मी मला आठवते पहिल्या भेटीत तेव्हा मॅच्युअर होतीच. कमी बोलायची हा असं. आणि त्याच्यात थोडं वाढलंय. प्लस झालंय थोडंसं वाढलंय. पण व्हेरी बेस्ट पूजा. खूप छान वाटतंय आणि मी खूप आनंदी आहे तुझ्यासाठी. आय नो बिकॉज हा क्षण तुझ्या लाईफमध्ये यावा अशी खूप आदरतेने वाट पाहत होते. आणि जी योग्य व्यक्ती मिळावी ते असं वाटत होतं. सो फायनली तुला ती मिळाली आहे. आय एम सो 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 हॅपी. विश ऑल द व्हेरी बेस्ट. आणि खूप खूप आनंद तुला मिळो. आणि तोशीच हसत राहो. अगदी तुझं ऍप नाव आहे कलरफुल. तुला फुलमध्ये मिळालेलं आणि असंच तुझं लाईफ कलरफुल हो. थँक्यू शोना. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके डार्लिंग सो आता सिद्धी जो कम से कॅमेरामन असेल आले म्हणजे बघू आले आले मी तर कमी वी हॅव कॅप. त्याचे कलर्स बघा. ओके ओके बेटा हे बघ काय हे बघ हे बघ काय हे बघ सोना सोना हे बघ. रेडिओ सिटी रग रग में